रामकृष्ण हार्मोनियम गुरु सचिन सर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्यावा. मने नाही भाव मने देवा मला पाव, देव अशा न भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. रामकृष्णारी, आज आपण संत तुकडोजी महाराजांच्या या रचनेचे नोटेशन पाहत आहोत. काळी 2 मध्ये मी हे नोटेशन आपल्या समोर प्रस्तुत करत आहे. त्याच्यामध्ये गंधार आणि निषाद हे सर्व कोमल आहेत, बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही दैवत, शुद्ध दैवत आणि कोमल दैवत त्या स्वराचा देखील वापर केलेला आहे. चला पाहूया नोटेशन. मने नाही भाव मने देवा मला पाव, सा 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 निध निसा निध प. दोन्ही दैवत वापरले. पुढची ओळ, देव अशा न भेटायचा नाही रे. प प प नि द प म म ग, प प प नि द प म म ग, म ध प म ग रे. देव अशा न भेटायचा नाही रे. ग ग सॉरी रे रे ग म ग रे रे ग रे सा नि सा. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ही झाली अस्थाई. आता अंतऱ्यामध्ये प्रत्येक अंतऱ्यामध्ये 3 ओळी आहेत. त्याचं नोटेशन बऱ्यापैकी सेम येतं. त्यातल्या पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्याचं नोटेशन सेम असणार आहे, मात्र तिसरी ओळ आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर त्या 3 ओळीचं नोटेशन पहा. मातेचा देव त्याला पाण्याचं भेव, सा 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 निध निसा निध प. आता सोन्या चांदीचा देव, सोन्या चांदीच्या मध्ये शब्द अक्षर संख्या जास्त आहे शब्दामध्ये, शब्दामध्ये, म्हणून थोडस फास्ट घ्यायचं. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, सा 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 निध निसा निध प. आता लाकडाचा देव, प्रत्येक अंतरातून जी तिसरी ओळ आहे ती ग ला सुरुवात करते. लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, ग ग सा सा निध निसा निध प. लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. प प प नि द प म म ग म ध प म ग रे, ते रे ग म ग रे रे ग रे सा नि सा. या पद्धतीने पुढील अंतरे देखील अशाच पद्धतीने वाजवायचे आहेत आणि त्याला अस्थायीची ओळ जोडायची आहे. धन्यवाद. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जरूर सबस्क्राईब करून घ्या.